नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये मी विष्णू सानप आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल रात्री फलटण या ठिकाणचा मुक्काम संपून आज सकाळी फलटण येथून प्रस्थान केलं. आज दिवसभर सकाळचा विसावा, दुपारचं जेवण आणि दुपारचा विसावा घेऊन आज पालखी मुक्कामासाठी बरड या गावी आलेली आहे. ठीक आपल्या समोर बघू शकतो, दुतर्फी रांगा केलेल्या आहेत पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये. आपण बघू शकतो बरडकर बेलफुल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर फेकत आहेत. आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत. दर्शनासाठी बरडकरांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि दुतर्फ रांगा करून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या दर्शनासाठी बरडकर मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या उत्साहात दिसत आहे. ही पालखी आता गावामध्ये जाणार आहे आणि गावात गेल्यावर पालखी तळावर थांबल्यावर मानाच्या पुजाऱ्याकडून, मानाच्या व्यक्तीकडून गावच्या त्याची पूजा होईल, आरती होईल आणि त्यानंतर रात्रभर बरडकर व अन्य पंचक्रोशीतील नागरिक दर्शनासाठी या ठिकाणी बरडला येतात. उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते याकडे, या ठिकाणाकडे प्रस्थान करणार आहेत. वारीच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा दैनिक प्रभात. परत आपल्यापर्यंत हे दृश्य, नवीन नवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत राहतो. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.